नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रथम या यूट्यूब चैनल पर आपके सर्वांच स्वागत। आज ब्रिज कोर्स फॉर 10th सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट वन डे 15 15 दिवस है। आज अच्छा जो कंटेंट है तो पॉलिनॉमल्स एंड सब कंटेंट है फैक्टर्स ऑफ पॉलिनॉमल्स अवयव पाड़ाएं अपने याचा उपयोग अपने दहावी मध्ये होणार आहे। तर थोड़ा सा वीडियो लक्षपूर्वक पाहायचा आणि त्याचा अभ्यास करायचा आहे। डे 15 क्लास 10th सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट वन कंटेंट पॉलिनॉमल सब कंटेंट फैक्टर्स ऑफ पॉलिनॉमल लर्निंग आउटकम्स तुम्हारा काय करता है। स्टूडेंट्स विल एबल टू फैक्टराइज ऑफ द गिवन पॉलिनॉमल। आता हा जो अपन पांचवे दिवस 15 दिवस अभ्यास केल्यानंतर प्रत्येकाला दिलेल्या पॉलिनॉमलचे फैक्टर पाडता आले पाहिजे, यातून हे उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायचं आहे। ओके, इम्पॉर्टंट पॉइंट एंड रिविजन। इन प्रीवियस क्लास वी हैव लर्न्ड हाउ टू फाइंड द फैक्टर ऑफ द पॉलिनॉमल्स एक्स स्क्वेर प्लस बी एक्स प्लस सी इज अ क्वाड्रेटिक पॉलिनॉमल। आता गेल्या वर्षीच्या क्लास मध्ये आठवी मध्ये आपण शिकलेला होता की क्वाड्रेटिक पॉलिनॉमलचे फैक्टर कसे पाडायचे हे आपल्याला माहित आहे। वी नो दैट हाउ टू फैक्टराइज द क्वाड्रेटिक पॉलिनॉमल। लेट्स सी वाइज इट्स विथ सम एग्जाम्पल। फॉर एग्जाम्पल 4x² - 8x therefore 4x² - 8x यामध्ये कॉमन फैक्टर जो आहे तो काय येतो बघा, या दोन मध्ये कॉमन फैक्टर असेल तो इथे 4 आहे तर 4 ने 2 8 ला डिवाइड होतो, x आहे इथे x² आहे इथे x आहे म्हणजे 4x हा फैक्टर कॉमन येईल। ओके, ब्रैकेट मध्ये काय राहील 2x - 2। ओके, ब्रैकेट मध्ये राहील x - 2, दिस इज द फैक्टर ऑफ द 4x² - 8x। याचे मल्टीप्लिकेशन केले का ही टर्म आपल्याला मिळेल। ओके, नेक्स्ट एग्जांपल y² - 25 देअरफॉर y² - 25। या ठिकाणी a² - b² इक्वल टू a + b इन सेकंड ब्रैकेट a - b ही आयडेंटिटी वापरायची आहे। ओके, म्हणजे y² - 5 25 इज द स्क्वेअर ऑफ 5 हा 5 चा वर्ग आहे म्हणून याचे फॅक्टर याला कंसीडर a एंड कंसीडर b मींस y + 5 एंड y - 5 यूजिंग द आयडेंटिटी a² - b² इक्वल a + b इन सेकंड ब्रैकेट a - b दिस इज द फॅक्टर ऑफ द y² - 25 त्याचे फैक्टर या पद्धतीने असेल तर हा आयडेंटिटी या ठिकाणी वापरायची आहे। ओके, एग्जांपल नंबर 3 फैक्टराइज 3x² + 7x + 2। आता या ठिकाणी पाहू क्वाड्रेटिक पॉलिनॉमलचे फैक्टर पडताना क्वाड्रेटिक टर्म जे आहे त्याचा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट यांची मल्टीप्लिकेशन करायचे। 3 × 2 = 6 = 6। आता मिडल टर्म आपल्याला स्पेल करायची आहे म्हणजे 7x स्पेल करायचे। ओके, आता याचे पॉसिबल फॅक्टर्स काय असते 6 × 1 and 2 × 3। आता या ठिकाणी पा काय करायचं आहे, या दोघांचे ऍडिशन ही मिडल टर्म आली पाहिजे। बघा 6 + 1 = 7 येते। आता या ठिकाणी याचा विचार कर 2 and 3 याचे ऍडिशन येते 5 म्हणजे ही या पद्धतीने आपल्याला याचे फॅक्टर घेता येणार नाही तर 6 × 1 घ्या म्हणजे 6 and 1। मिडल टर्म क्या कशा पद्धतीने स्पेल होईल, 3x² + x + 6x म्हणजे इथे या दोघांचे ऍडिशन केले तर हे इथे येईल। ओके, 7x येईल। ओके, आता यातून कॉमन फॅक्टर येईल x, ब्रॅकेट मध्ये काय राहील x × 3x + 1 यातून 2 कॉमन येईल, 2 ने इथे डिवाइड केलं तर 2 × 3x + 1 अगेन 3x + 1 and 3x + 1 इज अ कॉमन, तो कॉमन फैक्टर काढा। राहिलेले ब्रैकेट मध्ये काय आहे x + 2 म्हणजे 3x + 1 इन सेकंड ब्रैकेट x + 2 दिस इज द फैक्टर्स ऑफ 3x² + 7x + 2 3x + 1 × x + 2 याची मल्टीप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल। ओके, या पद्धतीने आपल्या वेगळ्या 3 टाइपचे फॅक्टर्स आहेत, याचा उपयोग आपल्याला 10वी मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करताना होणार आहे म्हणून हा ब्रिज कोर्स आहे।
जे दहावी आणि नववी यांच्यातले साम्य असणारा अभ्यासक्रम इथे ब्रिज कोर्सला आहे. एक्सरसाइज पाहिजे आपल्याला यातला. राइट द करेक्ट अल्टरनेटिव आंसर फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू आर. आता या चार पर्यायापैकी कोणतं फॅक्टर आहे ते पाहिजे आपल्याला. बघा एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू इक्वल टू. आता इथं मल्टिप्लिकेशन कोएफिशिएंट वन आहे, इथं टू आहे, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन येईल टू आणि मिडल टर्म मध्ये थ्री यायला पाहिजे, म्हणजे टू एज वन. टू इंटू वन टू, मल्टिप्लिकेशन टू आले, टू प्लस वन थ्री येईल, म्हणून मिडल टर्म काय पडेल तर स्प्लिट होईल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस एक्स प्लस टू. या पद्धतीने फॅक्टर याची मिडल टर्म आपण स्पेल केली, थ्रीचे काय होईल टू एक्स प्लस वन. ओके, आता यामध्ये कॉमन काय येतो बघा, एक्स कॉमन इन ब्रॅकेट एक्स प्लस टू. आता या दोघांमध्ये एक्स प्लस टू यामध्ये कॉमन काय येतो, म्हणजे वन कॉमन सर्वांमध्ये येतो, प्लस वन इन ब्रॅकेट एक्स प्लस टू. ओके, आता यातला एक्स प्लस टू, एक्स प्लस टू अगेन कॉमन, देअरफॉर एक्स प्लस टू रिमेनिंग टर्म्स इन सेकंड बाय एक्स प्लस वन, हे याचे फॅक्टर असेल. या म्हणजे ऑप्शन मध्ये बघा, पहिलाच आहे एक्स प्लस टू इंटू एक्स प्लस वन, दिस इज म्हणजे आन्सर कुठला असेल, ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट फॅक्टराइज ऑफ द पॉलिनॉमियल फोर पी स्क्वेअर मायनस नाईन आर. तर हे त्याचे चार ऑप्शन आहेत, त्यामधलं बघायचं तर या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी वापरायची, म्हणजे फोर पी स्क्वेअर मायनस नाईन इक्वल टू टू पी ब्रॅकेट स्क्वेअर मॉडिफिकेशन करायचं. इथं मायनस नाईन इज अ स्क्वेअर ऑफ थ्री, तीनचा वर्ग आहे तो थ्री स्क्वेअर इक्वल टू. आता सपोज ए अँड बी यूज द आयडेंटिटी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी, हे आयडेंटिटी वापरायची. आता मग काय पाहिजे, टू पी मायन प्लस थ्री इन सेकंड ब्रॅकेट टू पी मायनस थ्री. आता यामधला क्रम चेंज झाला तर काय हरकत नाही, ऑर्डर तरी हा इकडे आला, हा इकडे आला तर काही फरक पडत नाही. मग बघा आता कुठला आहे, टू पी प्लस थ्री, टू पी प्लस थ्री हा नाही, इथं बघा टू पी, टू पी मायनस थ्री आणि टू पी प्लस थ्री, म्हणजे हा ऑप्शन कुठला आहे, हा येईल टू पी मायनस थ्री आणि टू पी प्लस थ्री, हे त्याचे ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी जो आहे तो त्याचे काय फोर पी स्क्वेअर मायनस नाईन चे फॅक्टर येतील. ओके, या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल फाईव्ह पी स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह आर. यातले कुठले फॅक्टर ते पाहिजे, चार ऑप्शन दिलेले आहेत बघा, फाईव्ह पी स्क्वेअर मायनस ट्वेंटी वन ट्वेंटी फाईव्ह. आता या ठिकाणी पी हा कशाचा स्क्वेअर नाही, वन ट्वेंटी फाईव्ह सुद्धा स्क्वेअर नाही, यातून फाईव्ह आपण कॉमन काढा, पी स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह. आता ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आयडेंटिटी मध्ये येईल, इक्वल टू फाईव्ह इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, याचे फॅक्टर काय येतील पहा, फाईव्ह इंटू पी प्लस फाईव्ह इन सेकंड ब्रॅकेट पी मायनस फाईव्ह. ओके, असे कुठे आहेत पहा फॅक्टर्स या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी ऑर्डर चेंज झाला तर काही फरक पडत नाही. आधी फाईव्ह इंटू पी मायनस फाईव्ह इंटू पी प्लस फाईव्ह लिहिले तर काही फरक पडत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर सी, फाईव्ह इंटू पी मायनस फाईव्ह इंटू पी प्लस फाईव्ह, पी प्लस फाईव्ह हे त्याचे फॅक्टर येतील. ओके, या ते थोडेसे मिस्टेक होते, या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सोडवायचे आहेत. बोर्ड परीक्षेसाठी चार मार्काला कंपल्सरी ऑब्जेक्टिव्ह असतात. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. फॅक्टर फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स मायनस नाईन, फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स मायनस नाईन, फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट डॅश डॅश ऍक्टिव्हिटी पाहते,
ऐक्टिविटी है अपने जे फैक्टर्स पड़ा तो काय पाए तो या ठिकाणी मल्टीप्लिकेशन जे है 5x² - 12x - 9 येलेची किती पा 9 × 5 45 प्लस माइनस माइनस मिडल टर्म है कि 15 म्हणजे इथं 15 बघा काय 12x आहे म्हणजे जे आपण याचे फॅक्टर 15 × 3 केला तर ही माइनस असेल तर मिडल टर्म माइनस असेल तर मोठ्या संख्येला ग्रेटर नंबरला माइनस द्या आणि हा प्लस म्हणजे 15 − 3 − 12 प्लस माइनस 5 15 & 3 मल्टीप्लिकेशन माइनस 45 म्हणजे वजा 15 आणि 3 चा गुणाकार वजा 15 म्हणजे तर इथं काय पाहिजे तर पहिला ऑप्शन येईल 15x त्यानंतर 3x येईल यातून परत कॉमन काय निघेल 5x कॉमन येईल ब्रॅकेट मध्ये राहील x − 3 यातून परत 3 कॉमन निघेल काय राहील ब्रॅकेट मध्ये x − 3 परत यातला x − 3 कॉमन आहे म्हणून सेकंड ब्रॅकेट 5x + 3 राहील ओके या पद्धतीने आपल्याला याचे फॅक्टर घेता येतील याच्यात पहा n² − 5n + 6 इथे तर मल्टिप्लिकेशन 6 आहे म्हणजे काय बात 3 × 2 − 2 − 3 − 3 − 2 फॅक्टर पडेल म्हणजे या ठिकाणी n² − 3n − 2n + 6 इथं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस येईल −3 − 2 − 5 येणार या ठिकाणी काय येईल पहा 3 या ठिकाणी 2 येईल कारण मायनस साइन ऑलरेडी बाहेर आहे आता यातून n कॉमन येईल राहील काय n − 3 यातून 2 कॉमन येईल n − 3 n − 3 अगेन कॉमन देअरफोर नेक्स्ट ब्रॅकेट n − 3 ओके या पद्धतीने याचे फॅक्टर आपल्याला पडतील ह्या ऍक्टिव्हिटी फार महत्वाचे आहेत परीक्षेसाठी परीक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी 10वीला विचारल्या जातात क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ओके फॅक्टर इज p² + 7p + 10 p² − 7p + 10 ही एक ऍक्टिव्हिटी आहे या ठिकाणी आता या ठिकाणी पहा p² − 7p + 10 आता एक्झाम्पल सोडवूनच घ्या आता हे 10 अपल्स जो आहे ते मल्टिप्लिकेशन 5 × 2 येईल ऍडिशन −7 माझ्या आणि इथं प्लस असेल तर दोघांना मायनस घेऊन चेटा −5 × −2 आता मिडल टर्म्स कशा पद्धतीने स्पेल्ट होईल बघा p² − 5p − 2p + 10 म्हणजे आता या ठिकाणी या ठिकाणी पहाय तशी टर्म ही येणार आहे तर p² ओके आता यातून p कॉमन निघेल ब्रॅकेट मध्ये काय राहील पहा यातून p कॉमन काढला तर p − 5 इथं p − 5 येईल प्लस सॉरी प्लस येईल इथं प्लस आहे सर्व इथं प्लस असल्यामुळं प्लस आहे सिम्बॉल जो आहे तो प्लस असल्यामुळं 7 एक्झाम्पल मध्ये प्लस आहे त्यामुळे प्लस करा ओके यामध्ये त्या स्पिल्ड होतील अशा पद्धतीने तर प्लस येईल ओके p² देन या ठिकाणी 2 कॉमन येईल ब्रॅकेट मध्ये p + 2 राहील ओके आता यातला p + 5 कॉमन काढले म्हणजेच काय येणार आहे p + 2 येईल p + 2 येईल ओके या पद्धतीने आपलं स्वागत थोडेसे तर मिस्टेक होते आपण ते करेक्शन केलेलं आहे +7 केलेलं आहे ऍक्टिव्हिटी मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स फर्स्ट 6x² − 54 तर या ठिकाणी पहा यातून 6 कॉमन काढला तर काय राहील पहा यातला 6 डिवाइड बाय 6 कराय थोडक्यात 6 हे 6 6 कॅन्सल होईल 6 as 9 54 म्हणजे 6 कॉमन x² − 9 आता परत हे जे आहे ते काय आयडेंटिटी वापरायची आहे
सिक्स इंटू एक्स स्क्वायर माइनस थ्री स्क्वायर, नाइन नाइन मीन्स थ्री स्क्वायर, एच परत सिक्स इंटू एक्स प्लस थ्री सेकेंड ब्रैकेट एक्स माइनस थ्री हा आयडेंटिटी चा वापर करायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू इन ब्रैकेट ए प्लस बी इन सेकंड ब्रैकेट ए मायनस बी ह्या आयडेंटिटीचा वापर या ठिकाणी करायचा आहे. ओके, देन सेवन पी स्क्वेअर मायनस सिक्सटी थ्री, याही ठिकाणी त्याच पद्धतीने सोल्यूशन, सेवन पी स्क्वेअर मायनस सिक्सटी थ्री यातला सेवन कॉमन काढा, इन ब्रैकेट पी स्क्वेअर मायनस नाईन, अगेन सेवन इंटू पी स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर हीच आयडेंटिटी इथे वापरायची परत. देन सेवन इंटू p plus 3 and p minus 3, this is the factor of the 7p square minus 63. Okay. Then next, factorize a square plus 11a minus 12 minus 42. Solution. ए स्क्वेअर प्लस फोर इलेवन ए मायनस फोर्टी टू, आता या ठिकाणी मिडल टर्म आपल्याला स्पेल करायची आहे, म्हणजे मायनस मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पाहिजे, मायनस मायनस फोर्टी टू, इथं या ठिकाणी मायनस थ्री इंटू फोर्टीन प्लस फोर्टीन, मिडल टर्म स्पेल झालेले आहेत मायनस थ्री, तर यामधून कॉमन काय येईल, पा ए कॉमन येईल, यातून फोर्टीन कॉमन येईल. नेक्स्ट टर्म ए इज कॉमन, ए मायनस थ्री प्लस फोर्टीन कॉमन येईल, यातून फोर्टीन इंटू ए मायनस थ्री, देन ए मायनस थ्री, ए मायनस थ्री अगेन कॉमन, म्हणून ए मायनस थ्री सेकंड ब्रॅकेट रिमेनिंग पार्ट ए प्लस फोर्टीन, दिस इज द फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर प्लस इलेवन ए मायनस फोर्टी टू. नेक्स्ट एक्झाम्पल, टू एच स्क्वेअर प्लस ट्वेल्व एच प्लस एटीन इक्वल सोल्युशन, आता इथं बघा एटीन इंटू टू 36, 36 आपल्याला स्पेल करायचं आहे कशामध्ये, त्याची ऍडिशन 12 आली पाहिजे आणि इथं ही किती आली पाहिजे, गुणाकार 36 म्हणजे 6 इंटू 6, 6 प्लस 6 12 आणि 6 इंटू 6 63, म्हणजे इस मिडल टर्म या पद्धतीने स्पेल करायला लागेल, टू एच स्क्वेअर प्लस सिक्स एच प्लस सिक्स एच प्लस एटीन, यामधून एच टू एच कॉमन येईल, यातून सिक्स कॉमन येईल, काय पा टू एच इन ब्रॅकेट एच प्लस थ्री सिक्स इन ब्रॅकेट एच प्लस थ्री, एच प्लस थ्री, एच प्लस थ्री इज कॉमन, देअर फॉर एच प्लस थ्री इन ब्रॅकेट ट्वाईस एच प्लस सिक्स, दिस इज द फॅक्टर ऑफ टू एच स्क्वेअर प्लस ट्वेल्व एच प्लस एटीन. थ्री के स्क्वेअर मायनस एटीन के प्लस फिफ्टीन, एक्झाम्पल नंबर फाईव्ह, थ्री के स्क्वेअर मायनस एटीन के प्लस फिफ्टीन, सोल्युशन 3k स्क्वेअर मायनस 18k प्लस 15, आता या ठिकाणी हे 15 जे आपला स्पेल करायचे आहे आणि त्याचे ऍडिशन किती आले पाहिजे 18, म्हणजेच काय येईल पा, हा सॉरी 3 इंटू 45, 3 इंटू 15 मीन्स 45 इज काय, 15 इंटू 3 येईल, 15 इंटू 3 म्हणजे मायनस 15 मायनस 3, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 45 येईल. ओके, यातून आता 3k कॉमन येईल, इन ब्रॅकेट के मायनस वन, यातून 15 कॉमन येईल म्हणजे के मायनस वन, देअर फॉर के मायनस वन, के मायनस वन कॉमन येईल, म्हणून राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे 3k मायनस 15, दिस इज द फॅक्टर ऑफ द 3k स्क्वेअर मायनस 18k प्लस 15. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 63x स्क्वेअर प्लस 5x मायनस 9, आता 63 इंटू टू म्हणजे 126, आपल्याला काय करायचं, याची ऍडिशन किती आली पाहिजे, फाईव्ह आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन मायनस 126 यायला पाहिजे, म्हणजे असे 14 इंटू 9 प्लस 14 मायनस 9, 14 मायनस 9 मीन्स 5, ऍडिशन 5 आली, मल्टिप्लिकेशन 125 आली, 126 आली मायनस 126, म्हणून यातून कॉमन फॅक्टर काय येईल बा, 14x येईल, 7x येईल, सॉरी 9x प्लस 2, यातून 1 कॉमन येईल, 9x प्लस मायनस 1 कॉमन आहे, 9x प्लस 2 येईल, यातून 9x प्लस 2, 9x प्लस 2 कॉमन आहे, देन 9x प्लस 2 इन सेकंड ब्रॅकेट 9x 7x मायनस 9, या पद्धतीने आपल्याला जे फॅक्टर पाडता
येथील. ओके, या ठिकाणी आपला जो 15 दिवसाचा सेतू कोर्सचा अभ्यासक्रम संपलेला आहे. याची वर्कशीट साठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तिथून डाउनलोड करून तुम्ही आपल्या ओळीमध्ये सोडवून ठेवायची आहे. धन्यवाद, नमस्कार.